आणि 2023 मध्ये आपण सर्वजण प्रधारपण करणार आहोत। तर मी माझ्या मडवी कुटुंबातर्फे, माझ्या शिवसेना पक्षातर्फे, युवासेनातर्फे आणि माझ्या तिन्ही वॉर्डतर्फे सर्व नागरिकांना, नवी मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हा नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि भरवाडी आणो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो। आणि जे 2 वर्ष आपले गेले, ते दोन वर्ष जसे आपले गेले, हाही वर्ष आपला फुकट न जाण्यासाठी, लॉकडाऊन न लागण्यासाठी मी सर्व नागरिकांना सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा आणि गर्दी टाळा अशी विनंती करतो। आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।